नमस्कार आपण पाहत आहात हाथ शौर्य मराठी पारोळ तालुक्यातील अवैध दारू विक्री व दारू बाळगल्याप्रकरणी विविध ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून जप्त दारू नष्ट करण्यात आली याबाबत न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्यात आले पारोळा पोलीस ठाण्यात कधीपासून जप्त केलेली दारू पडून होती दारूच्या या बाटल्या नष्ट करण्यासाठी पारोळा न्यायालयाच्या आदेशाने चाळीसगाव येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मुद्देमाल नष्ट करण्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर चाळीसगाव राज्य उत्पादन शुल्काचे पोलीस निरीक्षक सी एच पाटील पारोळ्याचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे महिला पोलीस आम्रपाली पालवे हेड कॉन्स्टेबल बापू पारधी राहुल कोळी हेमचंद्र साबे व पंच रवींद्र मोरे दत्तात्रय माळी यांच्या समक्ष देशी विदेशी दारू व असे एकूण पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल एका बादलीत गटारीच्या वाहत्या पाण्यात टाकून नष्ट करण्यात आला रिक्त झालेल्या एकशे चाळीस बाटल्यांचा लिलाव करून आलेल्या रकमेच्या चलनाद्वारे शासनाकडे भरणा करण्यात आला